वेलकम टू गुरुवरिया अकॅडमी लर्न एव्हरीथिंग इन सिम्पल वे लेट स्टार्ट टुडे सेशन गाईड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना आज आपण एक छानशी कविता पाहणार आहोत ती कविता इतकी सुरेख आहे की तुम्हाला जगण्याची नवीन आशा होप भेटेल म्हणजे आपल्या कवितेचे नावच आहे होप इज द थिंग विथ फिदर्स आशा ही अशी गोष्ट आहे जी की पंखांसारखी असते किंवा पंखांप्रमाणे आहे आशा काय असते बरं हेच आता आपण एमिली डिकन्सन या कवीने लिहिलेली कविता आपण आता पाहूया आणि होप म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया कवीने या कवितेमध्ये फार सुरेखपणे होप म्हणजे काय याबद्दलचं खूप छानसं वर्णन केलं आहे ते आपण आता पाहूया होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट परचेस द सोल अँड सिंग्स द ट्यून्स विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल ही अशी गोष्ट आहे ज्याला की पंख असतात ज्याला की पिसे असतात दॅट परचेस द सोल जी की आत्म्यात प्रवेश करते दॅट सिंग्स द ट्यून्स विदाऊट द वर्ड्स स्टॉप्स ऑल आणि सूर गाते आणि कधीही थांबत नाही आणि मुळीच थांबत नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनात जर आशा नसेल तर आपलं जीवन एकदम व्यर्थ वाटायला लागतं तुम्ही म्हणाल आशा नेमकं असते तरी काय आशा हा असा दिवा असतो जो की जगण्याची उम्मीद नसलेल्या व्यक्तीलासुद्धा जगण्यासाठी भाग पाडतो आशा ही अशी गोष्ट आहे जिला की पंख असतात पिसे असतात जी गोष्ट आपल्या मनातून बाहेर येत असते आणि एखादी गाणं म्हणत नसतानासुद्धा त्याचे शब्द किंवा शब्दांशिवाय आशा ही स्वतःचे सूर स्वतः गात असते आशा कधीच थांबत नाही आणि ती मुळीच थांबू शकत नाही इन सेकंड स्टांजा एंड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड एंड सोर मस्ट बी द स्ट्रॉम दैट कुड अबेश द लिटल बर्ड दैट केप्ट सो मेनी वॉर्म आणि गोड गझल मध्ये ऐकले आहे आणि घसा हे वादळ असलेच पाहिजे ते छोटे पक्षीला त्रास देऊ शकेल त्यामुळेच बऱ्याच उपदार राहिले सेकेंड स्टांजामध्ये कवी असे म्हणतात की मी एक गोड अशी गझल ऐकली आहे आणि त्या गजलेचा घसा मात्र हा वादळांप्रमाणे होता म्हणजे आशा ही गोड गझलीप्रमाणे असते आणि जे काही घसा वादळाप्रमाणे असला पाहिजे असं कवी म्हणतात ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही वादळे येतात संकटे येतात त्यांना ते सोर म्हणजे एखाद्या वादळाप्रमाणे त्यांची तुलना करत आहे दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म त्या छोट्या पक्ष्याला त्रास देऊ शकेल त्यामुळेच तो बराच उपदार राहिला आहे एखाद्या गोष्टीसाठी जर आपल्याला कष्ट करावे लागले तर ती या गोष्टीची किंमत आपल्याला असते त्याचप्रमाणे आपल्याला जर त्रास झाला तरच आपल्यामध्ये एखादी गोष्ट मिळवण्याची आशा आकांक्षा वाढत जात असते नाव लेट्स मूव टुवर्ड्स द थर्ड स्टांजा आय हॅव हर्ड इट इन द लेस्ट लँड चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजिस्ट सी इट नेव्हर इन एक्स्ट्रिमिटी इट आस्कड अ क्रम्ब ऑफ मी मी हे थंडगार जमिनीवरती ऐकलं आहे आणि अपरिचित समुद्रावर कधीही आल्हाददायक नाही मला एक का लहानशा मुंग्याने विचारलं विद्यार्थी मित्रांनो आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतात त्या दिव्यांपैकी जसे की साहसाचा दिवा असतो त्याचप्रमाणे इमॅजिनेशन अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या टप्प्यांनी बनलेले दिवे असतात ते सर्व दिवे विजले आणि आशेचा एकमात्र दिवा जरी आपल्यामध्ये जिवंत असला तरी आपलं आयुष्य हे सुरेख बनायला छान बनायला फारसा वेळ लागत नाही म्हणून कितीही संकटे आली वादळे आली तरी तुम्ही तुमच्यातील आशेचा दिवा तेवट ठेवा ज्यामुळे तुमचं आयुष्य हे सुखकर बनेल आणि तुम्हाला जगण्याची नवीन उमेद भेटेल अशा पद्धतीने ही जी काही पोयम आहे ती पोयट इमिली डिकिन्सन यांनी खूप छान पद्धतीने मांडली आहे इथे आपली ही पोयम संपते तुम्हाला या पोयमचा चिटचॅट आणि वर्कशॉप पाहायचा असेल तर तुम्हाला तो आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नाईन स्टँडर्ड इंग्लिश ह्या फोल्डरमध्ये मिळेल पाहायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील आणि शेअर करायला विसरू नका कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या थँक्यू यू व्हेरी वन